आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपूर पालिकेसमोरचा डिजिटल फलक तसाच, तेली साहेब पालिकेसमोर पहा. जयसिंगपूरचे मुख्याधिकारी राजेंद्र तेली हे कर्तव्य दक्ष अधिकारी मानले जातात. त्यांनी शहरात डिजिटल फलक काढण्याची मोहीम सुरू केली आहे. मात्र शहरातील एका व्यापाऱ्यानं पालिकेसमोरच डिजिटल फलक लावला आहे आणि यावरती पालिकेनं केव्हा परवाना दिला, किती दिवसाचा आहे याची नोंद बाकी आढळत नाही आणि दुसऱ्या बाजूला मुख्याधिकारी यांना यातील कोणतीच माहिती नाही हे बाकी आश्चर्यच. न्यायालयाचा आदर ठेवत मुख्याधिकारी तोंड देखली वर्तमानपत्रात छापून येण्यासारखी माहितीची कारवाई सुरू केली हे बाकी नक्की. महानकर न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे. मुख्याधिकारी ते कोणत्या प्रकारे कारवाई करणार याच्याकडे संपूर्ण जयसिंगपूरचे लक्ष लागलेले आहे. अशावेळी सदरच्या बोर्डावर कोणत्याही प्रकारचे स्टिकर नाही, याच्याकडे पोलीस परवानाही घेतलेले गेलेले नाही आणि बोर्ड लावत असून रस्त्या स्वमालकीच्या हद्दीमध्ये लावून त्याचा त्या मालकाची संमती घेणे हे गरजेचं असताना देखील त्याचा नियम सर्व धाब्यावर ठेवून अशा उद्योजकांचे जर बोर्ड लागत असेल तर भविष्यात जयसिंगपूर डिजिटल मुक्त कधीही होणार नाही. आणि गेले 4 दिवस अतिक्रमणाची मोहीम हाती घेतलेली आहे, परंतु काही उद्योजकांची बेकायदेशीरपणे बोर्डे लागलेले आहे याच्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केलेलं आहे. याच्या मागचा बोर्ड बंगाल काय आहे, त्या आर्थिक घडामोडी आहेत, त्याबद्दल जयसिंगपूरमध्ये नागरिकांना वेगळे विचार व्यक्त होत आहेत. त्याबद्दल सरळी क्रांती जन आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही मुख्याधिकारी यांना विचारपूस केली असतात. ते बोर्ड काढण्याचा आदेश दिले होते, परंतु उद्योजकांना नगरसेवकांची मदत असल्यामुळे ते बोर्ड परत लावण्यात आलेले आहे. त्यामुळे जयसिंगपूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना शहराची टोपली लावणार आहे, या कर्मचाऱ्यांना काय करणार आहेत त्याच्यावर त्याच्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा राहणार आहे.